आनंदाचा शिदा दिवाळी दिवाळी सणाप्रमाणे सर्व सामान्य लोकांचा पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती सगळे सण जे येतात त्यासाठी दिवाळी प्रमाणे आनंदाचा शिदा याचे देखील वाटप राज्य शासनाच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळे नवीन वर्ष पाडवा देखील सगळ्यांचा आनंदात जाईल। मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। दिवाळी दिवाळी के जैसे ही ये पाडवा है, बाबासाहेब आंबेडकर जयंती है और अन्य अपने त्यौहार है, इसके लिए दिवाली के ही जैसा आनंद शिदा का वितरण होगा, लोगों का नया साल पाडवा सब अच्छा जाएगा, उनको शुभकामनाएं देता हूँ। हो गई बैठक, हो गई एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी बरोबर मी स्वतः काल एक मिनिट एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी स्वतः फोनवर बोललो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील बोललेले आहेत आणि त्यामुळे जी भूमिका एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे तीच भूमिका सरकारची आहे। त्यांच्या भूमिकेबरोबर सरकार सहमत आहे आणि ऑब्जेक्टिव आणि डिस्क्रिप्टिव असं जे दोन विषय आले ते नवीन जी पद्धत आहे ती पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी जी होती त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे, कळवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडून सकारात्मक आम्ही निर्णय अपेक्षित आहे। कालही पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे आणि जी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे त्याबरोबर सरकार सहमत आहे आणि तशाच प्रकारची परीक्षा व्हावी। 2025 पासून नवीन अभ्यासक्रम जो आहे त्याप्रमाणे परीक्षा व्हावी ही जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर सरकार सहमत आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। उसकी पूरी तफ्तीश हो जाएगी, जांच होगी, अगर कोई ऐसा जानबूझकर स्टंट करने के लिए कोई करता होगा तो उसकी भी जांच होगी और किसी अगर किसी को धोखा होगा इसकी भी जांच होगी। और ये राज्य सरकार जो है ये बिल्कुल सभी लोगों की सुरक्षा कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी हमारी है, लेकिन कोई कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश करेगी तो उसके ऊपर भी कार्रवाई करने का काम सरकार गृह विभाग करेगा। ये याच्यामध्ये एकच आहे, कुणाला सुरक्षा किती द्यायची याच्यासाठी एक कमिटी आहे, सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेली आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेऊन त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली जाते। कुणाची सुरक्षा म्हणजे विदाउट कारण किंवा राजकीय हेतु डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कमी केली जाणार नाही आणि आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल। ती समिती आहे, त्याच्यामध्ये आढावा घेऊनच सुरक्षा दिली जाते, त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा आहे विरोधी पक्षाचा आहे असं डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कपात केली जाणार नाही, आवश्यकतेनुसार त्याला सुरक्षा दिली जाईल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।